महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण करणाऱ्या दोघांना त्वरित अटक करावी अशी मागणी सीटूसह विविध संघटनांनी केली आहे. 19 मे रोजी सेंटर ऑफ इंडियन्स, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, अखिल भारतीय किसान सभा तसंच डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं महिला संघटनेच्या राज्याध्यक्षा नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना शिष्टमंडळाद्वारा एक निवेदन देण्यात आलं आहे. महिला कुस्तीपटू खेळाडूंच्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचं दिसतंय. जर तात्काळ आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास त्यांच्या समर्थनात राज्यव्यापी आंदोलनाच्या पवित्र्यात आम्ही सर्व लोकशाहीवादी जनसंघटना रस्त्यावर उतरू असा इशारा यामध्ये देण्यात आला आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं जंतर मंतरमध्ये दिल्लीमध्ये बसलेला आमच्या खेळाडू यांना आमची जनवादी महिला संघटना सपोर्टच नाही आहे. त्यांच्यामध्ये रस्त्यामध्ये उतरून यांना न्याय दिवेपर्यंत हे जनवादी महिला संघटना त्याचे सतत प्रयत्न करणार आहोत. आज 18 तारीखला सर्व जिल्हा पातळीवर हे कार्यक्रम होतो. त्या आमच्या अडचणीमुळे आम्ही काय आज केलं नाही आहे, आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. तर आज कुस्ती खेळाडू ह्या महिला एकतर बाहेर पडत नाही आहे, हे पंजाबमध्ये कुस्ती खेळणारे खेळाडू आहेत. त्यांनी पूर्ण देशामध्ये नाव गाजलेलं आहे. ह्या मुलीवर ते खासदार मंत्रीनं जे त्यांच्यावर अत्याचार केलेला आहे ताबडतोब त्यांना सस्पेंड करायला पाहिजे, त्याला ताबडतोब सलाखाचे पाठीमागं त्यांना घालायला पाहिजे, नाहीतर पोस्को कायदा हे कायद्यामध्ये त्यांना घातले पाहिजे या जनवादी महिला संघटनेला. आज एवढे सामान्य नागरिक झालं तर त्यांची पाठीमागं शब्द लागतात, या आमदार खासदार आहेत म्हणून ह्यांची पाठीमागं लागत नाही का सरकार पोलीस? तर ताबडतोबीनं यांना खासदार मंत्र्यांना अटक केल्याशिवाय हे जनवादीवादी महिला संघटना गप बसणार नाही. मग त्या तळागाळातली लोकांना आम्ही जनजागृती करून महिलांची एकजूट वाढवण्याचा, त्या महिला खेळाडूला त्याला हिंमत देण्याचं हे जनवादी महिला संघटना सतत प्रयत्न करतील अशा जनवादी महिला संघटनेचं आज निवेदन दिले. 2023 पासून गेले 26-27 दिवस झाले दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी भारतीय महिला खेळाडू त्यांच्या लैंगिक शोषणाला घेऊन ब्रिजभूषण जे आहेत त्यांच्याविरोधात कारवाई करावी, त्यांना अटक करावी. ज्या महिलांचे शोषण आहेत, ज्या खेळाडूंचे मुख्यतः शोषण आहे त्याच्याविरोधात लढाई करत आहेत, त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून CITU, DYFI, SFI, किसान सभा, शेतमजूर या संबंध भारतातल्या देशव्यापी संघटना ज्या आहेत त्या संघटनांनी 18-19 रोजी पाठिंब्याचं हे आंदोलन निवेदन मोर्चा स्वरूपात सुरू केलं आहे. आज सोलापूर या ठिकाणी हे जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन या आंदोलनाला समर्थन करत जे आरोपी आहेत, जे गुन्हेगार आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना अटक करावी आणि पीडितांना न्याय मिळावा यासाठीची ही मागणी होती. आज DYFI, SFI, किसान सभा, जनवादी महिला संघटना, सीटू यांच्या नेतृत्वात या ठिकाणी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना निवेदन दिलं आहे. येणाऱ्या काळात हे आंदोलन थांबलं नाही तर सोलापूरमध्ये युवक, महिला, किसान, कामगार हे रस्त्यावर उतरून या मागण्यांसाठी न्याय मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा आज या ठिकाणी दिलेला आहे. या शिष्टमंडळात शेवंता देशमुख, शकुंतला पाणीभाते, सुनंदा बल्ला, लिंगवा सोलापुरे युवा आघाडीचे राज्य सचिव दत्ता चव्हाण, हरसुरे सनी कोंडा, मल्लेशम कारंपुरी आदीसह महिला युवा कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.